देशाचे पंतप्रधान यांचा 19 जानेवारी रोजी सोलापूर जिल्हा दौरा नियोजित आहे. हा दौरा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रत्येक शासकीय विभागाला जबाबदारी देण्यात आली असून ही जबाबदारी परस्परात योग्य समन्वय ठेवून पार पाडावी असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित अनुषंगाने पूर्वतयारी आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आभाळे, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे, उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर, प्रांताधिकारी विठ्ठल उदमले, रेनगर फेडरेशनचे प्रवर्तक माजी आमदार नरसय्या आडम मास्टर, चेअरमन नलिनी कलबुर्गी, सचिव युसुफ शेख, अक्कलकोटचे उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावर, प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दत्तात्रय गावडे यांच्यासह अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले, पंतप्रधानांच्या सोलापूर जिल्हा दौऱ्यासाठी खूप कमी कालावधी असल्याने सर्व संबंधित विभागांनी दिलेली जबाबदारी चोखपणे व प्रभावीपणे पार पाडावी. प्रत्येक शासकीय विभागात चांगला समन्वय राहील व दिलेली सर्व कामे गतीने पूर्ण होतील याकडे लक्ष द्यावे. कार्यक्रमाचे आयोजक रेनगर प्रवर्तक माजी आमदार नरसय्या आडम मास्टर यांनी कार्यक्रमाच्या अनुषंगाने रेनगर फेडरेशनच्या वतीने काही सूचना व मागण्या प्रशासनाकडे केल्या. प्रारंभी उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर यांनी पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या अनुषंगाने प्रत्येक विभागाच्या करावयाच्या कामाची सविस्तर माहिती बैठकीत दिली. कार्यक्रमाचे आयोजक रेनगर फेडरेशनने करावयाची कामे, पोलीस विभागाकडील सुरक्षा आराखडा, व्यासपीठावरील व्यवस्था, अपर जिल्हाधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, विद्युत विभाग, विमानतळ प्राधिकरण, BSNL, आरोग्य यंत्रणा, जिल्हा परिषद, RTO, अन्न व औषध प्रशासन, राज्य उत्पादन शुल्क, केंद्रीय व राज्य माहिती विभाग तसेच अन्य सर्व जिल्हास्तरीय विभाग प्रमुख यांच्याकडील जबाबदारीची माहिती त्यांनी दिली. त्याप्रमाणे सर्व संबंधित विभाग प्रमुखांनी परस्परात समन्वय ठेवून कामे पार पाडावीत अशाही सूचना त्यांनी केल्या. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.